नमस्कार, मी वैष्णवी जाधव. 2005 साली जेव्हा पूर आला होता तेव्हा सर्वात पहिल्यांदा फटका देखील या परिसराला बसलेला. त्यानंतर 2019 ऑगस्टमध्ये महापूर आला आणि तेव्हा पण पहिला फटका या भागाला बसला आणि पुन्हा पाण्याची पातळी वाढत चालले. हा आपण इथं आहोत कर्णा रोडवरती, सांगलीचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. आपण इकडं बघू शकतो, इथं शेरी नाला आहे आणि जे काही बॅक वॉटर आहे ते आता मोठ्या प्रमाणामध्ये इथनं प्रवाहित होत आहे. हा जो काही पूल आहे त्या पुलाला फक्त 2 फूट कमी हे बॅक वॉटर आहे एवढं पाण्याची पातळी वाढत असल्यामुळं, कारण की आयर्विन पूल आहे तिथं पाण्याची पातळी जवळजवळ 29 पर्यंत आलेली आहे आणि त्यामुळं पाणी वाढत चालल्यानं या भागाला पुन्हा एकदा फटका बसतोय. 2 फूटच कमी राहिलाय या पुलाला पाणी लागण्यासाठी. आपण तिथं बघू शकतो, तिथं जे घर दिसतात तो जो परिसर आहे तिथं सर्वात पहिल्यांदा फटका बसतो महापुराचा. आपण परवा तिथली माहिती देखील घेतली आणि त्या घराला पाणी पोहोचण्यासाठी थोडंच अंतर कमी आणि तिथले जे लोक आहेत ते स्थलांतरित करत आहेत सध्या, कारण की सर्वात जास्त फटका, सर्वात मोठ्या प्रमाणात फटका त्या भागाला बसतो. कोयना धरणातून जो काही पाण्याचा विसर्ग आहे तो वाढल्यामुळं इथं पूरपरिस्थिती उद्भवली आणि पुन्हा एकदा या लोकांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, त्या प्रशासनांनी रेड अलर्ट दिला आहे स्पीकरवरून. अजूनही नागरिकांना सावधान राहण्याचं सतर्कतेचा इशारा देण्यात येतो आणि नागरिक स्थलांतर देखील करत आहेत हे आपल्याला तर दिसतंय तिथं. आणि पाण्याची पातळी इथं आहे ती जे काही ती बॅक वॉटर असेल किंवा नदीचं पाणी वाढल्यामुळं जी पातळी आहे ती इथं पुन्हा वाढायला लागली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. नमस्कार, मी वैष्णवी जाधव. आपण आहोत सांगलीतील कर्णा रोड येथे आणि जसजसं पाणी वाढायला लागलं तसं इथंपर्यंत पाणी यायला लागलं. आपण इथं बघू शकतो की जे काही बॅक वॉटर असेल ते इथंपर्यंत पोहोचायला लागलं आणि पाण्याची पातळी जशी वाढेल तसं या भागाला पुन्हा एकदा फटका बसला आणि पालिका प्रशासनानं जो काय असेल तो सावधानतेचा इशारा देखील दिला. आपल्यासोबत इथले जे बांबूचे व्यापारी आहेत, बांबू डेपोचे, ते आपल्यासोबत आहेत. 2019 ऑगस्टमध्ये जो महापूर आला होता त्यामुळे तुमचं खूप नुकसान झालं, म्हणजे बांबू असे गोष्ट आहे की ते नाशिवंत झालंय पाण्यात भिजल्यामुळं आणि पुन्हा एकदा इथंपर्यंत पाणी आलंय, म्हणजे अगदी आता ते थोडं जरी पाणी वाढलं तरी तुमच्या जे काही ते टेपोच्याला लागणार आहे. 2019 मध्ये तुमचं नुकसान झालंच आहे आणि पुन्हा एकदा ही स्थिती उद्भवली आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काय नाही, प्रशासनाचा अंधाधुंदी कारभार आहे. नुसता सूचना द्यायचं काम करण्यात येतात. ज्या टायमाला महापालिकेत परवा सभा झाली लोक गाणे म्हणतात पूर आला हे आला, इथे येताना कोण येत नाही काय नाही, मंत्र्यांच्या पाठीमध्ये नुसतं फिरायचं आणि प्रत्यक्षात ज्या टायमाला ग्राउंडवर यंत्रणा पाहिजे त्या टायमाला येशूच्या गाडीनं लांब लांबनं बाजूला जायचं आणि नुसतं मदत करते असं सांगायचं. मदत आले असे भरपूर आले असे का आले, पण प्रत्यक्षात मदत किती मिळाली हे जाऊन जरा घरातल्या जरा प्रशासनानं माझी विनंती आहे आणि प्रेस जे न्यूज चॅनलवाले त्यांनी जरा घरात जाऊन ऐक नाही, जरा आमच्या आया बहिणी जे काय आमचे म्हातारे पुरुष वगैरे आहेत त्यांचे जरा व्यथा जरा मांडावेत. जरा जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यावर आत्ता कोण बोलत नाही, नुसतं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे असं बोलतात. ड्रेनेजच्या नावाने हे किती दिवस झाला आशीष भोम चालू आहे, ह्याच्या नावावर किती निवडणुका लढवल्या. आता निवडणुका आल्या म्हणजे सगळेजण येतात पेपरबाजी करतात, हे देतो ते देतो करतात. ज्या टायमाला निवडणूक केला त्या टायमाला परिस्थिती वेगळी असते आणि आत्ता वेगळी असत्या. मदत करणारे लाखो हात होते आणि आता नंतर गायब कुठं झाले? प्रशासनानं मुख्यमंत्री आले आणि असं म्हणले तसं म्हणले, मी सगळं करतो कुठं करतो, ह्याच्यापेक्षा कर्नाटकात जबरदस्त मदत मिळाली, राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली. मग आमचे कृष्णा माईचं पाणी तिथं जाते सगळं करते, डोळ्यात एक दुष्काळ भाग आमचा सांगोला तासगाव तिकडची माणसं पाण्याचं नावानं बोंबलत्या दोन्ही हातानं आम्हाला सोडा म्हणून आणि इथला असणारा मंत्री आत्ता त्यांना पण पाऊस आता दुरुस्त करता येत नाही आणि कशाला मिरवायचं मग कशाला करायचं मग? नुसत्या निवडणूक आलं की तेवढं जवळ यायचं असं बोलायचं, नुसतं तोंडावरनं हात फिरवायचं, वेळ मारून यायचं, एवढंच काम केले. ह्याने काय करत नाहीत काय नाहीत, सर्व नागरिकांनी आपल्या आपल्या याच्यावर आपापलं बंदोबस्त बघावा ही माझी त्यांना विनंती आहे आणि दुसऱ्या नावानं आत्ता सत्य परिस्थिती काय नाही ओळखावी आणि आपणच आपलं केवर होऊन ऐकणं आहे, आपणच शहाणू व्हावं अशी मी यांना विनंती करतो. आणि जे काय आहे मी महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती घोषित करतो म्हणून सगळ्यांनी सांगितलेलं, ह्याच्यापेक्षा कर्नाटकात 4 पटीनं पैसे मिळाले इथं काय झाले? करतो म्हणून गेलं मुख्यमंत्री, काय झालं परिस्थिती काय आता? आणि ते यात्रा करत फिरत्यात हे कुठलं काय आलं कुठलं नाही आलं हे पश्चिम महाराष्ट्रावर यांची लय मोठी बोर काय आणि लय मोठी बोर आहे सगळं चाललंय विदर्भाला गुजरात त्याला ते चांगले करतो म्हणून गेले अजून 5 वर्ष 7 वर्ष झाले 2 अकोला आले नाहीत आणि करतात आणि हे करतात नुसतं आश्वासन चालले काय उपयोग नाही. जनतेनं शहाणं व्हावं, आपलं काय बाहेरचं काय दुसरं काय त्यांना समजलं पाहिजे. आपण इथं बघू शकतो की नागरिक संतप्त झालेत कारण की जी काही मदत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये आणि प्रशासनानं मदत करणं या भागामध्ये गरजेचं आहे. कॅमेरामन संतोष सरगडसह वैष्णवी जाधव, SBN मराठी, सांगली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी.
बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।